एक छोटस या ठिकाणी आमच्या चारकोपच्या अभिलाषा सोसायटीचं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी या स्वयं पुनर्विकासामुळे 290 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या लोकांना 900 चौरस फुटाचं घर आता त्या ठिकाणी मिळत आहे. चार मजले उभे देखील झालेले आहेत आणि आमच्या आमदार साहेबांनी त्याला खूप मदत या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणूनच हा सगळा जो खटाटोप आहे हा मी असं म्हणत नाही की सगळे बिल्डर वाईट आहेत, चांगलं काम करणारे बिल्डर देखील आहेत, पण मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील लोकांची झाली आहे. त्यामुळे लोकांना स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे, लोकांना शाश्वती असली पाहिजे, दुसऱ्याच्या हातात मानगुट नाही. आता बिल्डरांकडे लोकांनी चक्रा मारायच्या नाही, सोसायट्यांकडे बिल्डरनी चक्रा मारल्या पाहिजेत. अशा प्रकारची व्यवस्था या स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं उभी केली आहे. आणि म्हणून तीन तीन पिढ्या लोकांच्या बर्बाद झाल्या, आता अजून पिढ्या बर्बाद न करता मुंबईतल्या माणसाला घर मिळालं पाहिजे याकरता हा सगळा प्रयत्न या ठिकाणी आपण सुरू केलाय. आणि म्हणूनच मी या निमित्ताने एवढंच सांगतो की आज ज्या काही वेगवेगळ्या मागण्या आपल्या आलेल्या आहेत, मग अशी विषय आला की कलेक्टर लँडवर 15% आपण फ्री होल्ड करता घेतले. खरं म्हणजे कलेक्टर लँडच्या फ्री होल्डचा पहिले विषयच नव्हता, त्या फ्री होल्ड होतच नव्हत्या. मागच्या काळात आपण सरकार आणलं त्यावेळी असा निर्णय झाला की आपण फ्री होल्ड करू. मागच्या आपल्या युतीच्या सरकारमध्ये त्या फ्री होल्ड केल्या आणि 15% घेण्याचं ठरलं. नंतर मागच्या काळात हे आमच्या गृहनिर्माण संस्थेचे सगळे लोक आले आणि त्यांनी विनंती केली की 15% जास्त होतात. मी त्यांना सांगितलं सगळे बिल्डर लोकांनाच त्याचा फायदा मिळतोय, बिल्डर लोकच त्या ठिकाणी पैसा कमवतात, फ्री होल्ड झाल्याबरोबर त्याची किमती फार वाढतात. ते म्हणाले जिथे बिल्डर आहे तिथे सोडून द्या, पण जिथे आम्ही स्वयं पुनर्विकास करतोय अशा गृहनिर्माण सोसायट्यांना तरी तुम्ही त्या ठिकाणी सवलत दिली पाहिजे. आणि म्हणून आम्ही लवकरच 15% 5% स्वयं पुनर्विकासाकरता या ठिकाणी फ्री होल्ड चे पैसे आणू आणि त्यातनं या गरीब सगळ्या आमच्या लोकांना आमच्या सोसायट्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत मिळेल.